कोरोनामुळे संपूर्ण राज्यासह नागपुरात सर्वच विकास कामे थांबली आहेत. आरोग्य सुविधा बळकट करण्यावर नागपूर महानगरपालिका भर देते. कोविडमुळे मनपाच्या आर्थिक स्त्रोतावरही याचा परिणाम झालाय. नागपूर शहरात आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी आणि विकास कामांना गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 500 कोटी रुपयांचे विशेष आर्थिक अनुदान द्यावे अशी मागणी नागपूर महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती विजय झलके यांनी केली आहे. नागपूर महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती विजय झलके यांनी या संदर्भात एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले. कोविड-19 वाढत्या संक्रमणामुळे मनपाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झालाय. पाणी कर, मालमत्ता कर आणि अन्य स्त्रोतांद्वारे येणाऱ्या आर्थिक उत्पन्नावरही परिणाम झालाय. यामुळे अनेक विकास कामे खोळंबली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधाही बळकट करण्यावर नागपूर महानगरपालिकेचा भर आहे. नागपूर शहर उपराजधानीचे शहर आहे हा विचार करून अत्याधुनिक हॉस्पिटल उभारण्यासाठी आणि विकास कामांना गती देण्यासाठी राज्य शासनातर्फे 500 कोटींचे विशेष आर्थिक सहाय्य देऊन शहराच्या विकासात हातभार लावावा अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून सभापती विजय झलके यांनी केली आहे.